आपण शिकणार आहोत सॉइल मेकॅनिक्स, ठीक आहे. सॉइल मेकॅनिक्स म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा सॉइल मेकॅनिक्स म्हणजे काय असते, ठीक आहे. सगळ्यात पहिल्यानंतर मग सॉइल कशी फॉर्म होते, नंतर मग मेकॅनिकल वेदरिंग म्हणजे काय असतं, देन फिजिकल वेदरिंग, फिजिकल डिसइंटिग्रेशन म्हणजे काय असतं, आणि केमिकल डिकम्पोजिशन म्हणजे काय असतं, ते आपण बघणार आहोत, ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सॉइल मेकॅनिक्समध्ये सॉइल मेकॅनिक्स काय असतं ते बघूया, ठीक आहे. एक मिनिट. हां ठीक आहे. तर सॉइल मेकॅनिक्स म्हणजे ही एक ब्रांच आहे सॉइल फिजिक्स आणि अप्लाइड मेकॅनिक्सची. हे काय डिस्क्राईब करते, सॉइलचं बिहेवियर डिस्क्राईब करते ही ब्रांच सॉइल मेकॅनिक्स. ओके, हा जो सॉइल वर्ड आहे हा सॉइल वर्ड आलेला आहे लॅटिन वर्डमधून, आणि तो लॅटिन वर्ड कुठला आहे, सोलियम. ओके, आणि या सोलियम म्हणजे काय असतं, ही जी अर्थ क्रस्ट आहे, अर्थ क्रस्टचा वो टॉपचा जो पोर्शन आहे, टॉप लेअर, त्याला क्रस्ट म्हणतो आपण अर्थचा, त्या अर्थ क्रस्ट म्हणजे सोलियम होते, आणि त्याच्यावरून आपल्याला हे सॉइल हे नाव पडलेलं आहे, ठीक आहे. सर कार्ल टेझागी यांनी सुरुवात केली आहे सॉइल मेकॅनिक्सच्या नॉलेजची तयार करण्यासाठी, म्हणून त्यांना काय म्हणतात, सॉइल मेकॅनिक्स फादर म्हणतात, फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स किंवा फादर ऑफ जिओटेक्निकल इंजिनिअरिंग म्हणतात, ठीक आहे, सर कार्ल टेझागी. आणि ही सॉइल मेकॅनिक्स सब डिसिप्लिन आहे कशाची, सॉइल सायन्स आणि जिओटेक्निकल इंजिनिअरिंगची. ओके, आणि ही काय करते, मेकॅनिकल प्रॉपर्टी ज्या आहे सॉइलच्या त्या आपण स्टडी करतो सॉइल मेकॅनिक्समध्ये. बेसिकली सॉइलमध्ये आपण काय स्टडी करतो, सॉइलचं पोर स्ट्रक्चर, म्हणजे पोर स्ट्रक्चर म्हणजे इंटरनल ज्या स्ट्रक्चर असतं सॉइलचं, ते कसं चेंज होतं, त्याचं व्हॉल्यूम कसं चेंज होतो, तो आपण स्टडी करतो. नंतर जेव्हा त्याच्यावरती काही एक्सटर्नल लोड अप्लाय होतात तेव्हा, ठीक आहे. आणि हे जे नॉलेज आहे सॉइल मेकॅनिक्सचं हे खूप यूजफुल आहे, कशासाठी, हे ब्रिज बिल्डिंगचे फाउंडेशन, बिल्डिंग आणि ब्रिजचे फाउंडेशन कन्स्ट्रक्शन करायसाठी, रिटेनिंग वॉल, डॅम्स आणि मोठमोठ्या पाईपलाईन ज्या आहेत त्या कन्स्ट्रक्शन करायसाठी, त्यांच्या असेंबल करायसाठी, त्या हे सॉइल मेकॅनिक्सचं नॉलेज खूप आवश्यक आहे, ठीक आहे. आता पाहूया आपण ओरिजिन ऑफ सॉइल, सॉइल तयार कशी झाली. ओके, आता सॉइल तयार कशी झाली, सगळ्यात पहिल्यांदा त्याची सॉइल झालेली आहे तयार एका रॉक जे आहे त्यांच्यापासून रॉक सॉइल तयार झालेली आहे. कशी, दोन वेज आहे, दोन मेथड आहे ज्यामुळे सॉइल तयार होते. पहिला आहे मेकॅनिकल डिसइंटिग्रेशन, दुसरा आहे केमिकल डिकम्पोजिशन. मेकॅनिकल म्हणजे फिजिकल प्रोसेस. या फिजिकल प्रोसेसमध्ये काय झालं आहे, हे रॉक्सचं रूपांतर सॉइलमध्ये झालेलं आहे. काय होतं, विथ रिस्पेक्ट टू टाईम काय होतं, रॉक्सवरती रॉक जर ॲटमॉस्फिअरमध्ये एक्सपोज राहिला तर त्यावरती ऊन राहते, टेम्परेचर फ्लक्च्युएशन होते, हवा पाणी याचं अप्लिकेशन होतं, त्यामुळं काय होतं, रॉकचं छोटे छोटे पार्टिकल्समध्ये रूपांतर होतं, त्या प्रोसेसला म्हणतात डिसइंटिग्रेशन. ओके, आणि शेवटी ही सॉइल फॉर्म होते. आता हे कशी फॉर्म होते आपण जाणून घेऊया नेक्स्ट स्लाईडला. जेव्हा एक्सपोज होतो ॲटमॉस्फिअर त्याचं डिसइंटिग्रेशन होतं, ठीक आहे. देन हा जो रॉक आहे हा आहे नॅचरल ॲग्रिगेट आहे मिनरल्सचा, आणि हे मिनरल्स कशाने कनेक्ट आहे, एक फोर्स आहे कोहेसिव्ह फोर्स, तो कोहेसिव्ह फोर्समुळे हे मिनरल्स एकमेकांसोबत कनेक्ट आहे, आणि डिसइंटिग्रेशन प्रोसेसमध्ये काय होतो, हाच कोहेसिव्ह फोर्स कमी होतो, ठीक आहे, आणि नंतर मग सॉइल फॉर्म होते. ओके, काय म्हणतात, वेदरिंग ऑफ रॉकमध्ये कोहेसिव्ह फोर्स डिक्रीज होतो आणि तो कोहेसिव्ह फोर्स रिस्पॉन्सिबल असतो सॉइल मिनरल्सला बाइंड करायसाठी. ओके, आता बघूया आपण मेकॅनिकल वेदरिंग म्हणजे फिजिकल प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. आता यामध्ये चार फॅक्टर्स आहे. पहिला फॅक्टर आहे टेम्परेचर फ्लक्च्युएशन, दुसरा आहे वेजिंग ॲक्शन ऑफ आईस, तिसरा आहे स्प्रेडिंग रूट्स ऑफ प्लांट, आणि चौथा आहे ॲब्रेजन. आता हे कुठले कसे आहेत ते आपण स्टेप बाय वन बाय वन समजून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा टेम्परेचर फ्लक्च्युएशनमध्ये काय असतं, जे रॉकचे मिनरल्स आहेत हे छोटे छोटे मिनरल्स असतात, आणि हे मिनरल्स म्हणून रॉक हा बनलेला असतो. हे मिनरल्स काय करतात, काय होतात, जेव्हा टेम्परेचर खूप जास्त वाढते तेव्हा एक्सपान्शन होते या मिनरल्सचं, आणि खूप जास्त कमी होते तेव्हा कॉन्ट्रॅक्शन होते. आणि ही जेव्हा रिपिटेटिव्ह सायकल होते, कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन, त्यामुळे काय होतं, इंटरनल स्ट्रेस तयार होतात त्याच्या इंटरनल रॉकच्या इंटरनल बॉडीमध्ये, आणि त्यामुळे काय होतं, त्याचा कोहेसिव्ह फोर्स कमी होतो आणि मिनरल्स पार्टिकल्स फॉर्म होतात, डिसइंटिग्रेशन होतं, ठीक आहे. हे आहे टेम्परेचर फ्लक्च्युएशन. दुसरं आहे वेजिंग ॲक्शन ऑफ आईस. या वेजिंग ॲक्शन ऑफ आईसमध्ये काय होतं, आता रॉक्सच्या मध्ये काही फिशर्स असेल, काही क्रॅक्स असेल, काही व्हॉइड्स म्हणजे काही खाली पोर्शन असेल, तो जसा पाऊस पडतो ते फिशर्स क्रॅक आहे वॉटरने फिल होतात,
वॉटर जातं. आणि जसं जसं टेम्परेचर फ्लक्च्युएशन, टेम्परेचर डिक्रीज होतं, कमी होतं, तसं वॉटरचं रूपांतर आईसमध्ये होतं. पण मग वॉटर आणि आईसच्या कम्पेअरमध्ये व्हॉल्यूम जर कम्पेअर केला तर आईसचा व्हॉल्यूम हा जास्त असतो वॉटरपेक्षा. आणि एकदा आईस तयार झाला की तो इंटरनल स्ट्रक्चर जे आहे रॉकचं त्यावरती प्रेशर अप्लाय करतो, त्यामुळे स्ट्रेसेस तयार होतात आणि रॉक दोन पार्ट किंवा मल्टिपल पार्ट्समध्ये तुटून जातो आणि त्याचे डिसइंटिग्रेशन होते. तर हे येते वेजिंग ॲक्शन ऑफ आईसमध्ये. ठीक आहे. नंतर स्प्रेडिंग रूट्स ऑफ प्लांट्स. आता काही झाडं हे आहे ते रॉकवरती म्हणजे दगडावरती येतात. ओके. तर त्याचे रूट जे आहे ना, रूट हे ट्राय करतात पेनिट्रेट व्हायचे, पेनिट्रेट करायचे, रॉकमध्ये पेनिट्रेट करायचे ट्राय करतात. आणि ही खूप ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. तर विथ रिस्पेक्ट टू टाईम काय होतं, त्याचे रूट पेनिट्रेट करतात रॉकमध्ये, त्यामुळे काय होतं रॉकचे दोन दोन पार्ट्समध्ये डिसइंटिग्रेट म्हणजे डिव्हिजन होतं आणि त्यामुळे सॉइल फॉर्म होते. ओके. नंतर मग ॲब्रेजन. ॲब्रेजनमध्ये काय होतं, जसा वॉटरचा फ्लो आहे तसा आईसचा पण फ्लो आहे. आता या फ्लोमध्ये कुठलं रॉक मटेरियल असेल, काय कुठलं मटेरियल असेल ते जर आलं आणि त्याची स्टॅबिलिटी जर कमी असेल, डेन्सिटी कमी असेल, तर तो त्या याच्यासोबत वाहून जाईल. तो जो डेन्सिटी जास्त असेल तर त्याच्यावरती नेहमी स्कोरिंग होईल किंवा इरोजन होईल. या रिपिटेटिव्ह स्कोरिंग आणि इरोजनमध्ये ॲब्रेजनमुळे तुमची रॉकचे डिसइंटिग्रेशन होतं, छोटे छोटे पार्टिकल्समध्ये पार्टिकल्स फॉर्म होतात, निघतात त्या रॉकच्या मासमधून. ओके. आणि विथ रिस्पेक्ट टू टाईम सॉइल फॉर्म होते. ठीक आहे ना. नंतर मग हे झालं ॲब्रेजन. आता बघूया आपण केमिकल, कुठले कुठले केमिकल फॅक्टर्स आहे ज्यामुळे सॉइल फॉर्म होते. आणि हे फॅक्टर्स आहे हायड्रेशन, कार्बोनेशन, ऑक्सिडेशन, सोल्युशन आणि हायड्रोलिसिस. आता वन बाय वन हे फॅक्टर्स आपण समजून घेऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया हायड्रेशन. तर हायड्रेशनमध्ये काय होतं, वॉटर्स आहे, वॉटर जे आहे ते रॉकच्या मिनरल्ससोबत कंबाईन होतं. ठीक आहे. आता जसा पाऊस पडतो तसे वॉटरचे मिनरल्स जे आहे त्या वॉटरच्या मिनरल्सवरती जर पाऊस पडला तर त्याच्या कंबाईन होतात. ओके. आणि यामुळे काय होतं, नवीन केमिकल कंपाऊंड फॉर्म होतं. ओके. या केमिकल कंपाऊंड फॉर्म झाल्यामुळे काय होतं, व्हॉल्यूम चेंज होतो आणि याच्यामुळे सॉइल फॉर्म होते, डिकम्पोजिशन होऊन सॉइल फॉर्म होते. ठीक आहे. हे आहे हायड्रेशन. आता सेकंड बघूया आपण कार्बोनेशन. आता कार्बोनेशनमध्ये काय असतं, एअरमध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे तो वॉटरसोबत मिक्स होतो जेव्हा पाऊस पडतो तेव्हा. आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर जेव्हा मिक्स झाले तेव्हा कार्बोनिक ॲसिड हा फॉर्म होतो. हा कार्बोनिक ॲसिड हा ॲसिड आहे आणि हा रॉकवरती पडला तर याचं डिकम्पोजिशन होईल. ठीक आहे. हे आहे कार्बोनेशन. ठीक आहे. नंतर आहे ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय होतं, ऑक्सिजन आयन्स रॉक मिनरलसोबत कंबाईन होतात, यामुळे डिकम्पोजिशन होतं. आणि हे डिकम्पोजिशन कसं होतं, जेव्हा जसं स्टील कसं गंजतं तसं रस्टिंग ऑफ स्टील कसं रस्ट होतं त्याप्रमाणे पहिल्यांदा रॉक मिनरल्स गंजतात आणि नंतर मग त्याचं डिसइंटिग्रेशन किंवा डिकम्पोजिशन होतं. अशा प्रकारे सॉइल फॉर्म होते ऑक्सिडेशनमध्ये. ठीक आहे. नंतर बघूया आपण सोल्युशन. आता सोल्युशनमध्ये काय असतं, जे रॉक मिनरल्स आहे ते वॉटरसोबत मिक्स होतात. ओके. आणि त्याच्यामुळे नवीन सोल्युशन तयार होतं आणि हे सोल्युशन रिस्पॉन्सिबल असतं सॉइल फॉर्मेशनसाठी. रॉक मिनरल्स आहे वॉटरसोबत मिक्स झालेले आहे त्यामुळे नवीन सोल्युशन तयार झालेलं आहे आणि त्याचं डिकम्पोजिशन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सॉइल तयार झालेली आहे. ठीक आहे. आता हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिसमध्ये काय असतं, हायड्रोलिसिसमध्ये हे एक केमिकल प्रोसेस आहे. हायड्रोलिसिस ही एक केमिकल प्रोसेस आहे. यामुळे काय होतं, वॉटर जे आयन्स असतात ते डिसोसिएट होतात कशात, हायड्रोजन प्लस आणि OH- आयनमध्ये डिसोसिएट होतात. आणि हा जो हायड्रोजन आयन आहे हा हायड्रोजन आयन रिप्लेस करतो, हायड्रोजन कॅटन्स रिप्लेस करतो, जे हायड्रोजन कॅटन्स रिप्लेस करतो मेटॅलिक आयन्स, रॉकचे जे मेटॅलिक आयन्स आहे याला रिप्लेस करतो हायड्रोजन आयन्स, हायड्रोजन कॅटन्स. ओके. हे जे मेटॅलिक आयन्स कुठले आहेत, कॅल्शियम झालं, सोडियम झालं आणि पोटॅशियम झालं. आणि नंतर त्याचं सॉइल फॉर्म होते केमिकल डिकम्पोजिशन होऊन. ठीक आहे. तर हे झालं केमिकल डिकम्पोजिशन. तर आज आपण बघितलं सगळ्यात पहिल्यांदा सॉइल मेकॅनिक्स म्हणजे काय असते, सॉइल फॉर्म कशी होते. ओके. कुठले कुठले फॅक्टर्स आहे ज्यामुळे सॉइल फॉर्म होते. मेकॅनिकल वेदरिंग म्हणजे काय असतं, याला फिजिकल डिसइंटिग्रेशन पण म्हणतात. आणि केमिकल डिकम्पोजिशन म्हणजे काय असतं. ठीक आहे. ओके.